नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार एकोणीस खरीप पेरणी ज्या वेळेस केली होती त्यावेळेस सर्वांनीच पीक विमा काढला होता आणि त्यानंतर जे पिकावर आपल्या संकट आलं होतं त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना विमा मिळावा हीच अपेक्षा होती तर मित्रांनो तो विमा मंजूर झालेला आहे आणि त्या विम्याच्या लाभार्थी याद्यासुद्धा आलेल्या आहेत तर मित्रांनो या लाभार्थी या याद्या आपल्या मोबाईलवर आपण कशाप्रकारे डाउनलोड करून घेऊन आपले नाव त्यामध्ये कसे सर्च करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर येणाऱ्या घंटीवर क्लिक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा सर्वांनाच ही माहिती मिळणं गरजेचं आहे तर मित्रांनो चला आपल्या व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलचं ब्राउजर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ए आय सी ऑफ इंडिया डॉट कॉम असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे तर मित्रांनो सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा टॅब ओपन झालेला दिसेल हा टॅब मित्रांनो वरती तीन डॉट दिसत आहेत त्यावरती क्लिक करून डेस्कटॉप साईट मोडवरती घ्यायचा आहे आणि तुमच्या मोबाईलला कॅम्प्युटर साईट बनवायचं आहे तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे वरच्या साईडला टॅब दिसत आहेत हमारा व्यवसाय हमारे लोक तर मित्रांनो तुम्हाला सिम्पली हमारा व्यवसाय या टॅबवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली दोन टॅब दिसतील त्यामधल्या दोन नंबरच्या व्यवसाय विवरण राज्य व केंद्र या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल त्यानंतर तुम्हाला पुढील टॅब अशा प्रकारे ओपन झालेला दिसेल संपूर्ण भारताचा नकाशा इथे तुम्हाला दाखवला जाईल तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राच्या लाभार्थी याद्या पाहायच्या आहेत तर तुम्हाला महाराष्ट्र या नावावरती क्लिक करावं लागेल त्यानंतर तुम्हाला पुढील टॅब ओपन करून दिला जाईल तर मित्रांनो तुम्हाला पुढील टॅब अशा पद्धतीचा ओपन करून दिला जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली दोन नंबरचा टॅब दिसतोय पी एम एफ बी वाय खरीप दोन हजार एकोणीस लिस्ट ऑफ बेनिफिशरी फार्मर्स तर मित्रांनो इथे तुम्हाला तूर कापूस आणि कांद्याचा विमा दाखवला जाणार नाही मित्रांनो तर तुम्हाला इथे या दोन नंबरच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जेवढ्या जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची इथे तुम्हाला लिस्ट दाखवली जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या नावावरती टच ते। करायचं आहे जिल्ह्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करण्याची ऑप्शन येईल तर तुम्हाला सिंपली डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा पी डी एफमध्ये तुमच्या जिल्ह्याची लाभार्थी यादी डाउनलोड करण्यास सुरुवात झालेली असेल तर मित्रांनो जास्त साईज जास असल्यामुळे डाउनलोड होण्यास थोडाफार उशीर होऊ शकतो लिस्ट डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ॲप्लिकेशन आय डी त्यानंतर तुमचे नाव तुमच्या बँकेचे नाव त्यानंतर तुमच्या बँकेचा आय एफ एस सी कोड तुमचा अकाउंट नंबर त्यानंतर तुमच्या पिका ज्या पिकाचा विमा आलेला आहे त्या पिकाचे नाव इथे दाखवले जाईल त्यानंतर तुमच्या गावाचे नावसुद्धा इथे दाखवले जाईल त्यानंतर क्लेम अमाऊंट म्हणजे तुमच्या विम्याची रक्कम किती आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो वरच्या साईडला तुम्हाला सर्च बार दिसतोय त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव टाईप करू शकता आणि तुमचे नाव यामध्ये शोधू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा